राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी संजय बाजे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी तशी घोषणा केली आहे. संजय बजाज यांच्या विरुद्ध महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षातीलच एका गटाने मोठ्या प्रमाणात कोल्हेकुई सुरू केली होती. मात्र ही कोल्हेकुई जयंत पाटील यांनी मोडीत काढली. त्यानंतर सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकाही संपन्न झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी संजय बजाज यांची वर्णी लागणार का याबाबत साशंकता होती. मात्र आमदार जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा बजाज यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांची राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे. याबद्दल संजय बजाज यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसाठी आपण पाहत रहा तिचा जागर आणि आमचं बातमीपत्र आपल्या मोबाईलवरती त्वरित मिळवण्यासाठी तिचा जागरचा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर ते नक्कीच लाईक करा. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. नमस्कार.